भूमिका जे आज चालू आहे. आज मराठा समाजातले नेते मराठा समाजाला आंदोलन देण्यासाठी प्रयत्न करतायत, परंतु त्यांनाच गावबंदी सारखे याला सामोरं जावं लागतंय. आणि अशा प्रकारचं हे राज्याच्या हिताचं नाही, समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा काही लोक प्रयत्न करतायत, याची देखील दखल मराठा समाजाने आणि मराठा नेत्यांनी या संघर्षातल्या घेतली पाहिजे आणि सरकारला वेळ दिला पाहिजे. एवढीच माझी विनंती आहे, एवढंच माझं सगळ्यांना आवाहन आहे. नाही हे बघा, ज्यांना हे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत हे 67 पासून सुरू आहे. 2004 त्याचं जी आर पण निघालं आहे, पुन्हा जी आर निघालेले आहे. तर हे पूर्वीपासून 67 तो नियम झालेला आहे. नवीन नियम तो किंवा नवीन निर्णय आपण घेतला नाही. या मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी दाखला पाहिजे आणि तो मिळायला अडचण होती म्हणून ती आपण कमिटी नेमली आणि ती कमिटी चांगलं काम करते. आणि मेन जो आहे मराठा आरक्षण, या मराठा आरक्षण देण्याबद्दल तर मी बोललेलो आहे. मराठा आरक्षण देण्याबद्दल जे रद्द सुप्रीम कोर्टात झालंय ते आपण क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आपण त्याच्यावर काम करून मराठा समाज मागास कसा आहे हे पूर्णपणे पुरू करण्याचं काम सरकार करेल. हे बघा, हेमंत पाटील यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. मराठा समाज जेव्हा एखाद्याच्या समोर येतो, भावनिक होतो आणि त्या भावनेपोटी त्यांनी केला असेल, पण याच्यामध्ये एकच सांगतो तुम्हाला आमच्या सगळ्यांचं, काय हेमंत पाटील काय किंवा इथं बसलेले सर्व काय, आमचा उद्देश एवढाच आहे की मराठा समाजाला लवकरात लवकर टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे. हे बघा, हा कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आत्ताना आपण घेतलेला नाही, हा 1967 पासून आहे. त्या मिळण्यामध्ये ज्या अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी जस्टिस शिंदे कमिटी आपण नेमली आणि त्याचाच कार्यभार सुरू आहे. हा, आणि ते मराठवाडा माहिती आहे, निजामशाही होती तिकडे आणि त्यामुळे त्या पुरा मराठवाड्याचे. म्हणून मी एवढंच सांगतो की हे आंदोलन भरकटत चाललेलं आहे, दुसऱ्या दिशेला चाललेलं आहे. याचा विचार मनोज जरंगे पाटील त्यांची टीम आणि मराठा सकल मराठा समाजाने घेणं गरजेचं आहे. या आंदोलनामध्ये किंबहुना या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या ज्या प्रक्रियेमध्ये जे नेते आहेत त्यांनाही देखील विचार करण्याची वेळ आहे की हे आंदोलन जे हिंसक का होत आहे, कारण याच्या मागे कोण आहे आणि हे आत्महत्येचं प्रमाण आत्महत्या का होत आहेत याच्या मागे कोण आहे याचा विचार मराठा समाजातल्या नेत्यांनी केला पाहिजे. आणि अशा प्रकारची गावबंदी, जे नेते या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा भावनेतून काम करतायत त्यांनाच जर आपण गावबंदी करू लागलो, आपापसामध्ये जर याच्यामध्ये मतभेद होऊ लागले, आपापसात संघर्ष होऊ लागला तर याला गालबोट लागेल. आणि मराठा समाजाची जी सहानुभूती आहे, मराठा समाजाबद्दल जे एक शिस्तीचं एक जगाने देशाने सगळं पाहिलेलं आहे त्याला गालबोट लागेल. आणि जी सहानुभूती आज मराठा समाजाच्या पाठीशी आहे अशा प्रकारामुळे लोकांच्या मनामध्ये एक वेगळा म्हणजे त्याच्यामध्ये निर्णय म्हणजे एक सहानुभूती देखील कमी होऊ शकते. आणि म्हणून या मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले, जी आंदोलनं झाली आतापर्यंत शांततेने झालेली आहेत, आता याला गालबोट लावण्याचं काम हे कोण करतंय याचा विचार देखील आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे. आणि तुम्हाला पण एक मिनिट
काय करणार? ऐका, एक पहिली गोष्ट तुम्हालाही सांगतो मी, मीडियालाही सांगतो मी, सगळ्या तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानता ना स्वतःला, लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात तुम्ही. आणि माझी तुम्हालाही विनंती आहे, कुठल्या तुम्ही देखील एक समाजाचा भाग आहात, तुमच्या माध्यमातून देखील आम्ही जे आज निर्णय घेतले, आज जे निर्णय घेणार आहोत, किंबहुना जे निर्णय घेतले, आज मराठा समाजाला आम्ही काय काय देतोय ते जाहिरातीच्या माध्यमातून उपसमितीने केलं होतं. काय किती आपण त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जे आपण दिलेलं आहे तुम्हाला मी सांगतो, आम्ही देण्याची भूमिका आमची प्रामाणिक आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास 4,000 लोकांना, अधिसंख्यपदांच्या लोकांना जे सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर मधल्या ज्या पिरियडमध्ये ज्यांच्या सिलेक्शन झालं होतं, अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, त्यांना नोकऱ्या देण्याचं धाडस या एकनाथ शिंदेने केलं. तेव्हा सगळे घाबरत होते असं होईल तसं होईल, पण ते आज नोकऱ्या करतायत. त्याचबरोबर सारथी, बार्टी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या माध्यमातून देखील आज जवळपास 67,000 तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 5,800 कोटीचं कर्ज वाटप झालंय. त्याचं व्याज आम्ही सरकार भरतोय. आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही आज ठरवलं की बँकेचं लोन सुटसुटीतपणे मिळालं पाहिजे, सुलभतेने मिळालं पाहिजे, आणि त्याला जो मराठा तरुण आहे त्याला उद्योग करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. अशा तज्ज्ञ लोकांची देखील त्या कमिटीमध्ये आम्ही नियुक्ती करतोय. सारथीला देखील, सारथीमध्ये देखील IAS, IPS, MPSC खूप मोठ्या प्रमाणावर मुलं त्याचा फायदा घेत आहेत. आणखी त्याच्यामध्ये जॉब ओरिएंटेड कोर्सेस देखील आम्ही त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि त्याची संख्या जी आहे ती संख्या देखील समान सगळ्यांना केलेली आहे. आणि त्याचबरोबर आम्ही हॉस्टेलचं भाडं देखील आपण वाढवलं ना, 6,000 पर मंथ 10 महिन्याचे 60,000 तेही वाढ केले. म्हणजे जे ज्या माध्यमातून मराठा समाजाला, इतर समाजाला, OBC ला ज्या सवलती मिळत आहेत त्या सवलती मिळाल्या पाहिजे यावर देखील कटाक्षाने आमचं सरकार काम करत आहे. त्याच्यामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही. आणि त्याच्यात आणखी जे जे काही अधिकच त्यांनी सजेशन द्यावं आंदोलनकर्त्यांनी, त्याचा देखील आम्ही विचार करून त्याचा अंतर्भाव करू. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हक्काचं हे देखील आम्ही त्याच्यावर देखील प्रभावीपणे अंमलबजावणी करतोय. जे फायदे जे आहेत त्याच्यात आणखी काय करता येईल तेही आम्ही करू. पण तुम्हाला देखील माझी विनंती आहे की समाजामध्ये काही अशा घटना घडतात त्याला आपण देखील माध्यमाच्या माध्यमातून किती वेळा प्रसिद्धी द्यायची. शेवटी राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची जशी आहे, नागरिकांची जशी आहे, तशी तुमच्या मीडियाची पण आहे. तुमच्या मीडियानी पण याची दखल घेतली पाहिजे. तुम्ही ज्या माध्यमातून लोक शांततेचा मार्ग स्वीकारतील अशा प्रकारच्या देखील बातम्या तुम्ही, आणि ही वस्तुस्थिती तुम्ही लोकांसमोर मांडली पाहिजे. आम्ही खोटं बोलणार नाही, खोटं काम करणार नाही, लोकांना बिलकुल फसवणार नाही. जे आम्ही करू ते एकदम फुलप्रूफ करू, टिकणारं करू आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं करू हा विश्वास आम्हाला आहे. आणि या विश्वासाच्या जोरावरच आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि सरकार पूर्णपणे आज या मराठा समाजाच्या आरक्षण देण्याच्या पाठीशी आहे. काही इतर समाजाला कुठलाही धग न लागता, इतर समाजावर अन्याय न करता हे शक्य आहे आणि म्हणून ते आम्ही बोलतोय. त्यामुळे तुम्ही देखील, मी बोललो त्याचा अर्थ वेगळा काढू नका, परंतु या राज्यात शांतता सुव्यवस्था राखेल.